शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्यामध्ये तुमची गाडी धुताना एक पोलीस कर्मचारी दिसतोय. ती गाडी धुताना नाही तो दिसत आहे. मी सकाळी आज रात्री 2 वाजता संभाजीनगरनंतर मी 5 वाजता सिल्लोडला एकटाच गाडी घेऊन गेलो, कारण तिकडे जे आज बाबासाहेब आंबेडकर, शिव महासावित्री आणि महात्मा फुले आणि बाजीप्रभू देशपांडे यांचे पुतळे येणार होते. ते एकल्या पोलिसांना गाडवलं आणि रात्री माझा कोणाला फोन लागला नाही, मी स्वतः गाडी काढली आणि तिथनं त्या लोकांना सोडून आणलं. सकाळी 6:30-6:30 मी धारणाकर पोचलो, तेव्हा या बॉडीगार्ड यांना कळलं की मी एकटा गेलो, मग ते मला घ्यायला आले. तर त्याने मी येण्यापूर्वी तिथे काहीतरी थोडाफार नाश्ता त्या ठिकाणी केला आणि मग तिथनं बसून आम्ही इकडे ऑफिसला येत असतानाच त्यातला एक युवराज मुळे जो होता तो मागच्या सीटवर माझ्या होता, त्याने त्याला ओमेंडिंग आली. तर त्याने पहिली ओमेंडिंग माझ्या सीटवर आणि माझ्या अंगावरच केली, म्हणजे गाडीमध्येच केली. आणि मग त्याला ज्यावेळी दुसरा हे ओमेंडिंग आलं, मग त्याने गाडीच्या बाहेर मान काढली आणि अख्खी त्या गाडीवर पण सगळं उलटं, माझ्या अंग पण भरलं, गाडी पण भरली. आणि भरल्यानंतर मग मी कार्यालयात आलो आणि स्वच्छ होण्याकरता मी ऑफिसमध्ये पोचलो. मी घरून कपडे वगैरे बोलून घेतले आणि मग ड्रायव्हर त्याच्यामध्ये जो होता आमचा, त्या ड्रायव्हरचं आणि त्याचं थोडं बोलचाल झाली की बाबा तू गाडी घाण केली, तू ओकला, तू साफ कर, मी करणार नाही. आणि माझ्या ड्रायव्हरच्या त्याच्या दोघांच्या वादामध्ये तिने रागारागा घेतलं, ठीक आहे मी ओकलो तर मीच साफ करतो, म्हणून त्यांनी ती गाडी साफ केली. याच्या पलीकडे दुसरं काही झालं नाही. पोलिसांना कोणीही अशा प्रकारे काम करायला आमच्याकडे सांगत नाही, पोलिसांचा सन्मान असतो. पण आता एखादी घटना अचानक त्याच्या हातून घडली असेल तर त्याच्यात काही राजकारण करण्याची गरज नाही. 2 दिवसापूर्वी जो मालवणीतला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. अहमदाज दानवे म्हणतात की संपूर्ण राज्यातील जेवढे काही पुतळे आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे. स्ट्रक्चर अडीत तर सगळ्याचं व्हायला पाहिजे, याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण या विरोधी पक्षनेत्यांना किंवा विरोधी पक्षाला जराशी लाज शरम राहिली नाही आहे की कोण्या विषयाचं राजकारण करा. त्या 2 लहान मुलांची घटना असू देत, काही असू दे, आता पुतळा कोसळला त्याला का सरकार दोषी आहे, त्याला मुख्यमंत्री का उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री दोषी आहे का? अरे ज्या व्यवस्थेने ते बांधलं आज त्याच्याकडे व्यवस्था असते, सरकार पैसे द्यायचं काम करतं आणि व्यवस्थेकरता जेही असतात, डेप्युटी इंजिनियर असतात, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतात, त्यांनी ते काम बरोबर नियमात बसून करायचं असतं आणि केल्यानंतर जर ते काम योग्य नसेल तर त्याच्यावर कारवाई करायचे अधिकार याच लोकांना असतात. आणि म्हणून ती जी काही चूक ज्या कोणी इंजिनियरनी केली असेल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि ती कारवाई सरकारने करायला पाहिजे. सरकारला सरकार 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 बोंबून काय सरकारला बदनाम करायचा प्रयत्न करता, ती घटना 100% दुर्दैवी आहे. आणि म्हणून अशी घटना घडू नये याच्याकरता सरकारने अधिकाऱ्यांना तंबी द्यायला पाहिजे. बाळासाहेब थोरात हे म्हणतात की पुतळे बसवणे म्हणजे विकास नाही. बाळासाहेबांनी 40 वर्षाचे सदस्य, माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही जे 40 वर्षात करून दाखवलं आणि तुम्ही 2 वर्षात केलं जरा इकडे येऊन पहा. मला तर फार कमी वेळेला तुमच्यासारखं 40 वर्ष भेटलं असतं तर मी स्वर्ग करून टाकला असता. माझ्या विकासाचा व्हिजन खूप वेगळा आहे आणि सर्व स्तरातला माझा विकास आहे. मला केवळ करोनामुळे मला जो काही वेळ गेला, 2 वर्ष 2.5 वर्ष मला वेळ भेटला, जर 5 वर्ष जर भेटले असते तर मी महाराष्ट्रात नंबर 1चा विकास करणारा आमदार ठरलो असतो. एक शेवटचा प्रश्न आहे, जे शेतकरी नेते आहेत ते रविकांत उपकरते बुलढाणा विधानसभेसह दुसऱ्या एका विधानसभेमध्ये या ठिकाणी लढणार आहे. बघा, लोकसभा किंवा विधानसभा ज्याला ज्याला लढायची इच्छा असेल त्यांनी लढा, त्याला आपण काही मना करू शकत नाही. आजकाल आमदारांचं काम पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आपण आमदार व्हावं, खासदार व्हावं, तर त्यांची ज्यांची इच्छा असेल त्यांनी लढावं, आपण त्यांचं स्वागत करू. तर हे होते आमदार संजय गायकवाड, कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.